काय होतं म्हणजे दोन बोट जळजळ होतो खूप हे दोन बोट हां बर बर हां इथपर्यंत जळजळ येत आहे बर हे दुखते बर हे दुखते हे दुखते बर मागे असं जागा बदलत राहते दुखते एकच हात का एकच हात या हातात काही नाही त्रास नाही बर मानेचा काय त्रास होतो मानेचा सध्या तरी काही त्रास नाही माने मागे पण काय त्रास होतो नाही मागे चालताना वगैरे त्रास होतो असे मान वगैरे आकडल्यावर वाटतं चालता येत नाही बर कधी चक्कर वगैरे कधी अजिबात नाही का चक्कर नाही आणि मला डायबिटीज आहे बर बर काही नाही होतं वगैरे काही त्रास नाही होतो आपल्याला कधी डोकं दुखते कधी नाही नाही मागचं डोकं जर पडते नाही फक्त हातात त्रास होतो मग यांना काय ऍडवाइस केलं होतं कोणी तुम्हाला ऑपरेशन शिवाय पर्याय नाही बर आणि दुसरा ऍडवाइस हे केला की तुमचं एज झालेलं असल्यामुळे ऑपरेशन होत नाही होत नाही कॉन्ट्रोवर्सियल सर मानेचा हा काय फरक वाटतो तुम्हाला पहिल्यापेक्षा काय वेळेस दुखतो काय वेळेस राहतो काय वेळेस दुखतो आणि पहिलं पहिल्यापेक्षा पहिले जे कम्पेरिटिव्ह सांगायचं पहिले इथे पहिल्यापेक्षा वाढलं का दुखणं वाढलं नाही कोणतंच दुखणं वाढलं नाही मानेचं काय असं फिरण्यात वगैरे काय फरक पडला असं मुवमेंट मध्ये इझिली फिरू लागलं असं वाटतं का पट्टा नको म्हणून पुष्कळ वाटतं पुष्कळ वाटतं का नाही पहिलेच नाही ते वेगळं वाटणं आता वाटतं का पट्टा पट्टा असं आणि चालण्यात मुश्किल आहे तर काय होतं पायात पायात गोळे यायची का नाही नाही असं सगळं आकडून द्यायचं अच्छा अच्छा हा चालू लागल्यावर काय व्हायचं पायाला पायाला इकडे आकडून द्यायचं वर चालू लागल्यावर खाली इतकं दुखायचं बरं असं कुबड काढून चालू वाटत होतं अच्छा अच्छा तर ते रिलीफ भेटलं तर आता तुम्ही समजा इथून स्टँड पर्यंत गेले का मग स्टँडच्या पलीकडे कॉलनी कॉलनी पर्यंत गेले नाही चालू चालेल ठीक तोच फरक पाहिजे मला ह्याच्यात म्हणजे पुढे पहिले दोन मोठ्यात आग होती ना काय होतो आग होती आणि ठणक आग आणि ठणक होती सारखी काय नाही तुम्ही मला जे सांगितलं ते काय झालं तुम्ही तुम्ही दोन रात्र मी नुसतं असं भाजी त्या पलंगाला हे करून होतो त्यावेळेस काय त्रास होता काय होतं ठणक होती सारखी ना हाताला हा मग असं असं ठेवून झोपले होते का तुम्ही रात्रभर समजा दोन रात्री दोन रात्री झालं हे तर जे तुम्ही याला काय सांगितलं तुम्हाला डायबेटिक्स पॅथॉलॉजी डायबेटिक न्यूरोपॅथी हा त्रास काय आता आग गी गेली दोन दोन महिने काही त्रास नाही आला वर गीत सगळं होतं व्यवस्थित नाही हे ना लता मंगेशकर हे करायला सांगितलं ऑपरेटिव्ह सांगितलं नाही आता हेच ना ते हे एकच आहे ना एकच आहे ना याच्यासाठी ऑपरेटिव्ह येथून इथपर्यंत होतं ना पैसे तर समजलं किती फिरलो मी नागपूर औरंगाबाद पुणे भुसावळ अकोला बुलढाणा